सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी देण्यासाठी मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आलाय. माणुसकीला काळी माफ असणाऱ्या अत्याचारालाही लाज वाटायला लावणारा असा सामूहिक बलात्काराचा गुन्हा सोलापूर सारख्या शहरात नराधमाने केलेला आहे. परंतु गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने नाही, कारण अल्पवयीन पीडित विद्यार्थी पोलिसांसमोर घडलेली हकीकत सांगितली. 16 नराधमांची नावे मुलीने सांगितले, परंतु 10 संशयित आरोपी निष्पन्न झाल्याचे सांगत 11 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. याचा अर्थ पीडितेने सांगितल्यापेक्षा अधिक अत्याचार तिच्यावर सतत 8 महिने गँग रेप करणारे 11 जास्त आहेत हे उघड होते. परंतु पोलीस प्रशासनाने 11 जणांवर गुन्हा दाखल केला व त्यांची नावे निष्पन्न केले नाहीत. पोलीस उरलेल्या आरोपींना का अटक करत नाही, त्यांना वाचवित आहेत याच्याच विरोधात त्या नराधमांना त्वरित फाशी द्यावे, अन्यथा समस्त मातंग समाज आजचा मुकमोर्चा आहे याच्या पुढचा मुकमोर्चा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. सदर खटला जलदगती न्यायालयात चालून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी व नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी असे उपस्थित महिलांनी या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली. यावेळी सर्व जाती धर्माच्या महिलांनी महाराष्ट्रात होत असलेल्या महिलांवरील अत्याचारावर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. अजून जे बाकीचे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडलं पाहिजे. अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे, तर आपण सर्वजण आपण एकच यामागे आपण सर्व या ठिकाणी मिळून आपण करू शकतो की लवकरात लवकर त्या नराधमांना फाशी झाली पाहिजे. अजूनपर्यंत त्यांचे नाव डिक्लेअर झालेले नाही किंवा अजूनपर्यंत काही आरोपी त्या ठिकाणी सापडत नाही, तर आपण सर्वांनी जर मिळून त्या नराधमांना जर त्याच्यामध्ये आपण त्यांना की हे लवकर हे सापडले पाहिजेत आरोपी, तर याच्यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. असे मोर्चे आपण 1000 मोर्चे आजपर्यंत निघाले, परंतु कुणालाही आजपर्यंत न्याय मिळाला नाही. त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात आली व सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि ही केस सीबीआय मार्फत जलद गतीने जलद कोर्टाच्या मार्फत चालावी. हीच मी या ठिकाणी हैदराबादला गोळ्या घालून त्या नराधमांना मारलं, तसंच सोलापूर मध्ये या मुलीवर जी घटना घडलेली आहे त्या मुलांना मारून त्यांच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या पाहिजेत, तेव्हाच त्या मुलीच्या आत्म्याला आणि या मोर्चात माजी पालकमंत्री विजय देशमुख, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, लक्ष्मणराव ढोबळे, उत्तम प्रकाश खंदारे, लहुजी शक्ती सेना संस्थापक विष्णुभाऊ कसबे, महादेव भोसले, मातंग समाज अध्यक्ष युवराज पवार, सुरेश पाटोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार, शहराध्यक्ष भारत जाधव, माऊली पवार, विनोद भोसले, आनंद चंदन शिवे, बाळासाहेब वाघमारे, दशरथ कसबे यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. तसेच नगरसेवक श्रीदेवी फुलारे, नगरसेविका फिरदोस पटेल, नगरसेविका सविता जाधव, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेविका स्वाती आवळे, नगरसेविका ज्योती बमगोंडा यांच्यासह सोलापूर शहरातील विविध सामाजिक संघटना, महिला पुरुष युवक आबालवृद्ध मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाची सुरुवात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार घालून महात्मा फुले 4 हुतात्मा पुतळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या महापुरुषांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला.